सो हे काजूचे झाडं आहे बघा, सगळीकडे या रोडवर दुतर्फा काजूचे झाडं आहेत आणि या दोन्ही काजू जे झाडांच्या मधामध्ये रोड आहे, इकडं इकडनंही झाडं आहेत आणि इकडनंही आहेत. आणि मी सध्या चाललो आहे नाधावडेच्या ब्राह्मणदेव मंदिरामध्ये. जुनं ब्राह्मणदेव मंदिर आहे, तिथे मांजर आहे बहुतेक, मला वाटलं काय आहे तिथे. नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी सध्या नाधवडेमध्येच आहे. नाधवडे हे एक वैभववाडीजवळचं गाव आहे जिथे आज आपण ब्राह्मणदेव मंदिर पाहणार आहोत. ब्राह्मणदेव म्हणजे खरं तर महादेवाचं मंदिर आहे, तर ते आपण पाहणार आहोत. त्याला नाव ब्राह्मणदेव आहे. सो सुंदर असं देवालय आहे ते, आणि जुनं देवालय आहे, इथलं प्राचीन देवालय आहे, त्याला आपण भेट देणार आहोत. पण जाताना हा जो रस्ता आहे तो अतिशय सुंदर आहे आणि मला ना दादा घेऊन जातो आहे. मला सांग तुझं नाव. सांग. माझं नाव अमित आनंद पाष्टे. अच्छा, आणि तू कुठे राहतोस? मी वैभवडीत राहतो. येस, आणि मी वैभववाडीमध्ये ना याच्याच सोबत आलो आहे आणि आम्ही मस्तपैकी हे सगळ्या जागा पाहतो आहे. तर आता आपण ब्राह्मणदेव मंदिराकडे जाऊया. सुंदर असं ब्राह्मणदेव मंदिर. मला फक्त एक काजूचे झाड दाखवायची होती, कारण गोव्यामध्ये आम्ही न्यू इयर पार्टीला ज्या शेतात म्हणजे ज्या काजूच्या बागेमध्ये पार्टी केली होती तिथे ते काजू आले होते. सो हे आपले कोकणातले आहेत, सिंधुदुर्गमधले आहेत. याचा मस्त वास येतोय बाय द वे, है ना, काजूच्या झाडांचा मस्त वास येतो. याला मोहर लागलाय, याला मोहरच म्हणता ना हे बघा हे असं. आणि आता आपण थेट जाऊया ब्राह्मणदेव मंदिराकडे. चला. हे या शेतामध्ये काय लावलंय इथे बाजूला जे शेत आहेत? भुईमुंग. भुईमुंग. अच्छा, ओके. शेंगा. हा समजलं समजलं, भुईमुंगाच्या शेंगा. हा, विदर्भामध्ये पण शेंगाच म्हणतो, इकडे शेंग्या म्हणतात. या ज्या दोन्ही ठिकाण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा ज्या झाड आहेत ना, त्यांनी पूर्ण रस्त्यावर सावली आहे मस्त पैकी. आणि हा गावचा रस्ता तुम्हाला भुईमुंगाच्या शेंगा खायचं असणार ना, तुम्ही नाधवडेमध्ये येऊ शकता. इथे खूप भुईमुंगाच्या शेंगा आहे आजूबाजूला. सो मी कसं आलं सांगू का, मी खामगाववरनं ट्रॅव्हल्स पकडून आलो पुण्यामध्ये. पुण्यातून बस केली मस्तपैकी आणि आलो कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरवरनं बस केली मस्तपैकी आणि वैभववाडीमध्ये पोहोचलो. आणि आता हे सगळं वैभववाडी एक्सप्लोअर करतो आहे, तुम्हीही करू शकता. निघापण करायचं आणि पाहण्यासाठी इकडे येऊ शकता. इथे फारशा चिऱ्याचीच घरं दिसते तुम्हाला. काजूच्या मौसम मध्ये काजू खाऊ शकतात ते. आमच्याकडे भरपूर ऊन आहे विदर्भामध्ये. सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळ नाही सॉरी सकाळ दुपार ऊनच ऊन खा. नाधवडे गाव लागलं बघा. गाव इन द सेन्स वाडीच आहे इथे बघा. तांदळाच्या शेतीचं जे काय म्हणतात त्याला, काय करून ठेवलेलं असतं ते शेतामध्ये, भात शेतीचं, भात शेतीचं हे जे मदत करून ठेवलं ना त्यांना. हाऊ हाऊ हे हे गॅप आहेत मदत मदत अशी. पान पान आहेत पान. हे असं तुम्हाला गोंदियामध्ये पण गोंदिया भंडारा गडचिरोली इकडे पण दिसणार. मला जायचं आहे ॲक्च्युली तिकडे बागे.
मी बरोऱ्यामध्ये बरोडा नाही बरोड्याच्या जवळ एक गाव आहे तिकडे गेलो होतो मंदिर ब्राह्मण देव ब्राह्मण देव मंदिर कुठून जायचं ओके थँक्यू हम थोड़े रॉन्ग रास्ते पे आ गए थे पर अब जा रहे हैं सीधे रास्ते से सो नादवडे गावात पोहोचला ना तुम्ही की बघा इथनं ना एक फाटा फुटतो आणि म्हणजे इथे पुढे पण गाव आहे आणि इकडे पण सो इथे ब्राह्मणदेव मंदिर आहे वर ब्राह्मणदेव वाडी आहे आपण तिकडेच निघूया आता चल सीजन नाही चालू आहे ना मग आता भाताचा सीजन केव्हा असतो म्हणजे भात पावसाळ्यामध्ये भात लावतो तिथे मग उन्हाळ्यामध्ये काहीच नसतं तसं तर आता उन्हाळा चालू हिवाळा चालू आहे म्हणा कुडीत वाव कुडीतला ना आमच्याकडे हुलगा म्हणतात होलगा होलगा काय पेटी पेटी नाही मला नाही माहित हुलगाची पेटी कुडीताची पेटी मिळते मी खाल्लं नाही पण घेऊन जाईल मी मला सांगितलं होतं कुडीत वगैरे सायमन वगैरे सूप सारखं करून करा म्हणतो अच्छा डोंगराकडेच ते मंदिर आहे आणि हा डोंगराकडे जाणारा रस्ता आहे हा ॲक्च्युली ब्राह्मणदेव वाडीकडे जाणारा रस्ता आहे ना त्या तिथे फलकावर तसं लिहिलं होतं बघा अच्छा सो आम्ही पोहोचलो आहोत श्री ब्राह्मणदेव वाडी विकास मंडळ मुंबई व स्थानिक नादवडे आणि हे आहे सुंदर असं ब्राह्मणदेव देवालय तर जाऊया आता आपण या मी आहे अच्छा डोंगराच्या पायथ्याशी श्री क्षेत्र नादवडेमध्ये आहे ब्राह्मणदेव देवालय आणि आपण तिथे चाललो आहोत खरं तर हे ओपन कोणी केलं तर खूप बरं होईल कारण वाडी बाजूला राहते आणि देवालय थोडं बाजूला आहे चला जाऊया आणि ब्राह्मण देवाचे दर्शन घेऊया मंदिर खूप सुंदर आहे मंदिराचा कळस आणि आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया तुळशी वृंदावन आहे इथे हा आजचा सभा मंडप आहे प्रशस्तसा सभा मंडप आहे तुम्हीला पहा ब्राह्मण देव प्रसन्न आणि तुम्ही पाया लागू शकता
तर आपण पाहत आहात सुंदर असे हे ब्राह्मण देव आहे. सो इथे सुंदर असे ब्राह्मण देव दिसतात, तिथे पूजा झालेली सुद्धा दिसते, शंख दिसतात आणि इथे एक आरसा लावला आहे, त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण देवांचं प्रतिबिंब दिसतं. वर एक सुंदर असं श्री ब्राह्मण देव म्हणून लिहिलं आहे. त्या ते मला वाटतं पालखीमध्ये आजूबाजूला असतं त्यापैकी एक असावं ते. आणि हा गर्भगृह आहे, आपण पाया लागूया. वो इतना है कुंडा सारखा है, आई थिंक विहीर असावी, इतना कळस दिसतो. आणि आजूबाजूला मोठा डोंगर आहे दोन्हीकडनं, इथे सुद्धा हा डोंगराचाच एक भाग आहे. तर आपण संपूर्ण ब्राह्मण देव मंदिर पाहिलं, परिसरसुद्धा पाहिला, अतिशय सुंदरच देवालय आहे आणि दोन्हीकडनं डोंगर आहे, तर मस्तपैकी डोंगरांच्या मी म्हणेल पायथ्याशी येणारं सुंदरचं देवस्थान आहे. परिसर खूप सुंदर आहे याचा, आजूबाजूला खूप झाडं आहेत, रस्ते सुंदर आहेत इथले, आणि ह्याचे बाजूचे जे डोंगर आहे त्यामुळे इथे खूप वेगळीच शांतता आहे. आणि त्यामुळेच मी म्हणेल की तुम्हाला हे जागा नक्कीच अनुभव घ्यायला हवी, इथे यायला हवं आणि हे सुंदरसं देवालय नक्की पाहायला हवं. तुम्ही जेव्हा वैभववाडीत असणार तेव्हासुद्धा तुम्ही ही जागा जवळ आहे वैभववाडीच्या, तर नक्की ही जागा पाहण्यासाठी इथे या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय अँड टेक केअर.